नमस्कार, चला तर उद्यावरच रक्षाबंधन येत आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की काहीतरी स्पेशल, आपल्या भावासाठी काहीतरी स्पेशल। थाळीची तुम्ही रेसिपी सर्च करत असाल तरी रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा। तुमच्या घरातीलसुद्धा आणि तुमचे भाऊसुद्धा नक्कीच खुश होईल। रेसिपी पटकन होते, त्याचबरोबर जसं तामझाम न करता 1-1.5-2 तास असं न लावता अर्ध तासात बनवता येईल अशी मस्त झटपट पटकन होणारी रक्षाबंधनची स्पेशल थाळी। चला या थाळीला मग सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर मी पूर्वतयारी करून ठेवली, कणिक पण मळून ठेवली होती। म्हटलं कणिक मळताना व्हिडिओ दाखवला नाही, म्हटलं आपला व्हिडिओ भरपूर सारा मोठा होईल, त्यामुळे मी फक्त पूर्वतयारी जी केली ते तुम्हाला अगोदर दाखवते। कणिक मळून ठेवली, 1 वाटी तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेत, बासमती तांदूळ आहेत, तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे तांदूळ छान व्यवस्थित असा मोकळा सळसळीत होतो। सर्वात अगोदर कणिक मळून ठेवल्यामुळे कणिकही छान भिजली जाते, त्याचबरोबर तांदूळ पाण्यामध्ये ठेवल्यामुळे तांदूळ असा व्यवस्थित मोकळा सळसळीत भात तयार होतो। वांगी पाण्यामध्ये चिरून ठेवली म्हणजे काळी पडणार नाहीत। आता सर्वात महत्त्वाचा तो पदार्थ म्हणजे बासुंदी। तर आज आपण बासुंदीची रेसिपी बनवणार आहोत आणि ही जी बासुंदी आहे त्याला जास्त वेळ लागत नाही जर तुम्ही ही ट्रिप्स फॉलो केली तर। कढईमध्ये 1 लिटर दूध टाकून घेत आहे, त्यामध्ये 1 बशी टाकून घ्यायची। बशी टाकल्यामुळे दूध तळायला लागतही नाही, त्याचबरोबर आपण बशी टाकल्यामुळे आपले जे बाकीचे दुसरे कामं असतील ते कामंसुद्धा बघू शकतो। फक्त बशी टाकायची आणि अधूनमधून या दुधाला हलवत राहायचं। हे दूध पूर्ण फुल फॅट आहे, यामध्ये कसलाही पाण्याचा वापर केला नाही, म्हशीचं दूध आहे। तुम्ही याऐवजी गाईचं दूधही वापरू शकता, फक्त अधूनमधून एकदा ह्या चमचा किंवा उलकण्याने याला हलवत राहायचं जेणेकरून दूध खालीही लागणार नाही। बासुंदी बाहेरची होत आहे तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया, म्हणजे आपण बासुंदीमध्ये बशी ठेवली त्यामुळे ते दूध खाली ओतू जाणार नाही, फक्त अधूनमधून आपल्याला चमचा हलवत राहायचा आहे। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता पण टाकून घेत आहे आणि ते मी लसूण, खोबरं आणि अद्रक थोडंसं उकळीमध्ये कोटून घेत आहे, त्याचं मिश्रण यामध्ये घालून घेत आहे। यामध्ये तुम्ही कांदा देखील वापरू शकता, पण आज आपण सोपी साधी झटपट पटकन होणारी थाळी बनवणार आहोत, त्यामुळे ते दुसरं कुठलाही कांदा टोमॅटो न वापरता पटकन बनवता येईल अशी मस्त रेसिपी। तर त्यामध्ये आता मसाले टाकून घेतले, त्यामध्ये काळा मसाला, हळद, थोडासा लाल मसाला टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी कशामुळे, कारण मसाले तेलामध्ये टाकल्यानंतर ते खाली करपतात, त्यामुळे थोडंसं पाणी टाका म्हणजे मसाले करपणार नाहीत। आता थोडीशी कस्तुरी मेथी घालायची, कस्तुरी मेथीमुळे ना चव एकदम ढाबा स्टाईल येते। आता जी वांगे आपण चिरून पाण्यामध्ये ठेवली होती ना ती यामध्ये घालून घ्यायची, मस्तपैकी वांग्याला मसाला लागेल इतपत आपल्याला मिक्स करून घ्यायचं। छान मस्तपैकी याला मसाला लागला की यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण तुम्हाला कितपत भाजी हवी त्या आकारानुसार भाजी बनवून घेऊ शकता। मी साधारणतः 1 ग्लास इथे भाजी करणार आहे, त्यामुळे 1 ग्लास पाणी टाकलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर पण इथे मी घालणार आहे। आता थोडीशी भाजी उकळली की यामध्ये आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि शेंगदाण्याचा कूट घालून आपण साधारणतः 5 ते 10 मिनिट ही कमी गॅसवर अशीच भाजी शिजवून घेणार आहोत। आता ही जी भाजी आहे ती आपण 10 ते 15 मिनटं कमी गॅसवर अशी शिजून घेणार आहोत। जे आपण दूध चुलीवर ठेवलं होतं आटवण्यासाठी ते पण छान आटलं गेलेलं आहे आणि मी याला अधूनमधून सुद्धा हलवत होते। भाजी जरी टाकत होते गॅसवर तरी पण ह्या दुधाला 2 ते 3 वेळेस मी हलवत होते, कारण बशीसुद्धा आपण यामध्ये टाकली होती त्यामुळे हे जास्त ओतू जाण्याचे चान्सेस नाहीत। आणि यामध्ये आता आपल्याला साखर चवीपुरती तुम्ही ते ॲड करू शकता, तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्या आकारानुसार साखर ॲड केली। आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत वेलची पावडर, वेलची पावडरने चव खूप छान येते त्यामुळे नक्कीच घाला। आता यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेते, त्यामध्ये काजू आणि बदाम, त्याचबरोबर थोडा पिस्ताही टाकून घेणार आहे। यामध्ये तुम्ही अक्रोड, तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। चुलीवरून कढई खाली काढून घेतली, मस्तपैकी ती आपली दाटसर बासुंदी बनून तयार आहे। पहा की ती मस्त अशी आपली दाटसर बासुंदी दिसत आहे। चला मग बासुंदीसुद्धा बनवून तयार आहे। आता तीच कढई जी आपण वांग्याची भाजी बनवून घेतली होती ना, वांग्याची भाजी छान शिजल्यानंतर एका पातेल्यामध्ये मी काढून घेतली आणि तीच कढई स्वच्छ धुवून परत गॅसवर ठेवून घेतली। मी दरवेळेस भरपूर साऱ्या भाज्या बनवायच्या असतील तर एकाच कढईमध्ये सगळ्या भाज्या बनवते, फक्त एक भाजी झाली की ओतून ठेवायची आणि ती कढई स्वच्छ धुवून परत त्याच कढईमध्ये भाजी बनवायची, जेणेकरून जास्त कढाईही भरत नाहीत, त्याचबरोबर जास्त पसाराही होत नाही। आता त्याच कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता कुटून घेतलेला, लसूण टाकून घेतला, हळद टाकली आणि एक मिरची बारीक चिरूनसुद्धा टाकून परतून घेतली। इथे 3 ते 4 बटाटे उकडून असे बारीकेच्या फोडी तयार करून घेतल्यात आणि कढईमध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचं। आणि त्याचबरोबर यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। यामध्ये थोडीशी मी कस्तुरी मेथीसुद्धा घालते, कस्तुरी मेथीने भाजीला खूप छान चव येते, एकदम ढाबा स्टाईलची भाजी असते ना आपण खातो बाहेर सेम तशीच चव येते, त्यामुळे कस्तुरी मेथी नक्कीच घाला, नसेल तर स्किप करा। यामध्ये कोथिंबीर घातली आहे आणि मस्तपैकी ती आपली बटाट्याची भाजीसुद्धा बनून तयार आहे, पहा किती मस्त दिसत आहे। आता दुसऱ्या गॅसवर मी ठेवून घेतला आहे तडका, पण त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि डब्यामध्ये तुम्हाला शिजलेली डाळ दिसत असेल। मी डाळ आणि बटाटे अगोदरच उकडून घेतले होते, बटाटे आणि डाळ पण शिजून घेतली होती, दोन्ही एकत्रच कुकरमध्ये ठेवून शिजून घेतले होते।
मी हे शिजून घेता वेळेस मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला नाही, म्हटलं नुसतं डाळ शिजलेली दाखावी. आता या तडका पॅनमध्ये मी जिरे, मोहरी, लसूण, कडीपत्ता पण टाकून घेत आहे. आणि यात आता मी 2 लाल मिरच्या देखील टाकून घेणार आहे, जेणेकरून टेस्टही छान येते आणि ते दिसायलाही छान दिसतं. मिरची टाकून थोडंसं परतून घ्यायचं. थोडासा गॅस मी फुल केला आहे, म्हणजे तेल थोडंसं आणखीन गरम होईल. थोडंसं तेल जितकं जास्त गरम राहील तितकं आपला तडका व्यवस्थित पसतो. आता या डाळीमध्ये आपल्याला हा तडका घालून घ्यायचा. जितकं असं तेल कडकडीत गरम असेल तितकं हा तडका व्यवस्थित बसतो. वरतून अशी मी कोथिंबीर पण घालत आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ पण घालायचं. चला मग मस्तपैकी ते आपल्या डाळ तडका बनवून तयार आहे. मस्तपैकी बटाट्याची सुकी भाजी, डाळ तडका इथे दोन्ही पण रेडी आहे. चला मग बाकीच्या तर सगळ्या भाज्या झाल्यात, आता बनवून घेऊया जिरे राईस. तर त्यासाठी कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. ट्रायपॉड तर भरपूर सारा हलत होता, म्हटलं चला आता ट्रायपॉडचा मोबाईल काढून थोड्या वेळ हातातच घ्यावा. मग हातात मोबाईल घेऊनच हे सगळं काम चालू आहे. आता यामध्ये जिरे घालून घ्यायचे, त्यामध्ये थोडेसे काळी मिरे पण टाकलेत आणि थोडीशी ते लवंगा पण टाकून घेतल्यात. यामध्ये तुम्ही तमालपत्र पण टाकू शकता. आता जे आपण तांदूळ भिजत घातले होते ना ते यामध्ये टाकून घ्यायचे. सगळे तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला अर्धा ते एक ग्लासच इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही. जर तुम्हाला एकदम असा मोकळा सळसळीत भात हवा असेल तर इथे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी वापरा. जास्त पाणी झालं तर भात चिकट होतो, त्यामुळे पाणी थोडंसं कमी वापरा. आणि तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे तांदूळ व्यवस्थित भिजला जातो, त्यामुळे जास्त पाण्याचा इथे आपल्याला वापर करायची गरज नाही. चवीपुरतं मीठ टाकायचं, मिक्स करायचं. कुकरचं टोपण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. चला मग आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तर आपण पुरी बनवून घेऊया. तर सर्वात अगोदर आपण जी कणिक मळून ठेवली होती ती पण छान भिजली गेलेली. कधीही कोणतंही काम करताऐवजी अगोदर आपण कणिक मळून ठेवायची, म्हणजे कणिक बाकीचे सगळे कामं होईपर्यंत कणिक भिजली जाते आणि आपल्या चपात्या किंवा पुऱ्यासुद्धा व्यवस्थित अशा छान येतात. आता याची मस्तपैकी हवे त्या आकारामध्ये आपण चपाती लाटून घेऊया. गोल येऊ नाही तर कशी येऊ, नंतर आपल्याला आकार तो गोलच द्यायचा आहे. सगळी एक चपाती लाटून घेतली. आता इथे एक मी डब्याचं टोपण घेतलं, डब्याचे टोपण या पुऱ्या करत आहे. तुम्ही तुमच्या आकारानुसार लहान मोठ्या करू शकता. इथे एका चपातीमध्ये 3 पुऱ्या बनवणं होतात. एक एक पुरी लाटत बसण्यापेक्षा अशीच एक चपाती लाटून पुरी बनवली तर वेळही कमी लागतो, त्याचबरोबर पटकनही होतात. तर या इथे सगळे पुऱ्या तळून झालेल्यात, म्हणजे करून झालेल्यात. आता तेल गरम करायला ठेवलं होतं, पुरी करण्याच्या अगोदरच तेल गरम करायला ठेवा, म्हणजे पटकन तेलही गरम होतं. लगेच तेलामध्ये पुरी टाकून घ्यायची आणि झाऱ्याच्या साहाय्याने थोडंसाला प्रेस करायचं, म्हणजे पुरी छान अशी टम फुगली जाते. हा मस्त अशी आपली पुरी टम फुगली गेलेली आणि छान अशी व्यवस्थित अशी तुम्हाला जितकी कडक हवी असेल तितकी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बनवू शकता. मस्तपैकी तेलातून बाजूला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीची बाकीच्या राहिलेल्या सुद्धा आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत. फक्त अर्धा तासात बनवता येते अशी झटपट पटकन रक्षाबंधन स्पेशलची थाळी आहे. तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा. पटकन होते, त्याचबरोबर चविष्टही आहे. चला मग सगळं जेवण बनवून तयार आहे. आता लगेच ताट वाढायला घेऊया. तर मी सगळं जेवण एका वाटीमध्ये सगळं काढून घेतले. वांग्याची भाजी पण काढून घेतली, बटाट्याची भाजी, डाळ तडका, सगळं एक एक करून सगळ्या वाटीमध्ये काढून घेऊन ताटामध्ये एक एक सगळं डिशेस मांडून घेत आहे. त्याचबरोबर मस्त असं काचेच्या वाटेमध्ये ते बासुंदी टाकून घेत आहे. पहा किती सुंदर दिसत आहे बासुंदी. त्याचबरोबर इथे मी पापडसुद्धा थोडा तळून घेतला. पापड तळताना व्हिडिओ नाही काढला. आता ज्या पुऱ्या बनवून घेतल्या त्या पण यामध्ये ठेवून घेऊया. पहा दिसायलाच किती सुंदर आणि अप्रतिम आपली थाळी दिसत आहे. खाणारीसुद्धा नक्कीच आवडीने खातील अशी आपली रक्षाबंधन स्पेशलची थाळी. इथे भात मी थोडासा एका डब्यामध्ये टाकून घेतला होता, जेणेकरून त्याला आकार खूप छान पडतो. याऐवजी वाटेमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि ही जी बर्फीची रेसिपी आहे ती मी तुम्हाला अगोदरच कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. नसेल पाहिली तर एकदा नक्कीच पहा. मस्तपैकी ती आपली रक्षाबंधन स्पेशलची झटपट होणारी पटकन थाळीची रेसिपी तयार आहे. कशी वाटली नक्की सांगा. तुम्ही पण बनवून बघा.